मित्रों स्वागत तुम अपने यूट्यूब चैनल पर, जिस नाव है सीट राइडर ट्रैवलर। मित्रों हम्पी सीरीज का अपना ब्लॉग चालू है और हा हम्पी का कितवा ब्लॉग है तो आम आठ नहीं है, चौथा कि पांचवा आू शको कारण की खूब सारे वीडियो शूट के लिए। आता आम्मी विरुपक्ष टेम्पल बरबर समोरच आहोत और इतना अपने फुटे जाए पतंग हिल वरती फुढ़े है और तक अपने दोन तीन प्लेसेस कवर कराए। आता तिक कहती अपने को प्लेसेस है कारण की हा पार्ट आमचा राहिला और इतना फुढ़े सरल चलत गए दोन तीन किलोमीटर पर विठ्ठल टेम्पल पन है, तो जाऊन बघू आपण। आणि त्याच्या अगोदर इथे बघून घ्या की हे बाजूला मार्केट आहे जे हम्पी बाजार आहे या बाजूला, आणि इथून ते जवळजवळ हजार एक दुकान असतील त्या काळातली, आणि जी आणि ह्या बाजूला पण आहेत या साईडला पण आहेत हजार एक दुकानं असतील त्या काळातली। तिथे हिरे मोती आणि सोने वगैरे पण विकायचे ना इकडे, सोनं हिरे माणिक मोती हां, सो ते इकडे पूर्ण विकायचे। सो आता आपण बघूया पुढे जाऊन चालत चालत की काय काय बघायला भेटते आपल्याला, चला। ऍक्च्युअली त्यांनी तीन चार बाजार असे वाटून घेतले, प्रत्येक मंदिराच्या समोर ते वेगवेगळ्या गोष्टी विकायचे। आता हे जे मंदिर आहे विरुपक्ष टेम्पल आहे, या मंदिरासमोर जे दोन लाईन आहेत तुम्हाला बाजाराचे, इथे तुम्हाला हिरे माणिक मोती सोनं चांदी जे काही असेल ते इथे विकायचे। दुसरं मंदिर आहे कृष्ण मंदिर, तिथे आपण गेलेलो तर त्याच्यासमोर पण आम्ही दाखवलंय तुम्हाला दोन्ही बाजूंना बाजार आहे। तिथे मसाल्याचे पदार्थ नाही घोडे नाही घोडे मसाल्याचे तिथे मसाल्याचे पदार्थ विकायचे। आणि थर्ड आम्ही विठ्ठल टेम्पलला गेलो, त्याच्या बाजूला पण असंच सेम बाजार आहे, तिथे घोड्यांचा बाजार असायचा। म्हणजे आपल्या इथे कमी बाकी सगळ्या गोष्टी होत्या पण युद्धासाठी प्राणी वगैरे नव्हते, त्यामुळे तिथे घोड्यांचा बाजार वेगवेगळ्या देशातून घोडे वगैरे घेऊन तिथे विकायला यायचे लोक। विरुपक्ष टेम्पलपासून जवळजवळ एक दीड किलोमीटरचं अंतर असेल, एक किलोमीटर तरी असेल कमीत कमी। समोर विरुपक्ष टेम्पल आहे आणि मार्केट खूप मोठं आहे, म्हणजे देश विदेशातून लोक यायचे इकडे हे करायला खरेदी करायला। त्या काळातील जगातील दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत आणि एकदम सगळ्यात मोठं शहर होतं हे हम्पी शहर। मित्रांनो इथे देखील एक शिलामंडप आहे, या बाजूला बाजार आहे आणि इथे एक शिला नंदी आहे, इथे तो बघूया आपण। म्हणजे एक शिला म्हणजे एका दगडामध्ये कोरलेला नंदी आहे आणि इथे इथून सरळ गेलं तर मगाशी आपण गेलो अच्युतराया टेम्पलच्या इथे, ते आहे इथे विठ्ठल मंदिर इथून सरळच आहे। तर आता आपण एक शिला नंदी बघूया। गाई पण इकडे बसल्या आहेत, हे वासरू आहे। आणि केवढा मोठा नंदी आहे, बाप रे, मागे दगड बघा केवढा मोठा आहे। आणि हा एक शिला नंदी आहे, खूप मोठा आहे, मस्त दगडामध्ये कोरला आहे। मित्रांनो मागून बघा केवढा मोठा नंदी आहे, म्हणजे बसलेला दाखवला नंदी। ही मागची बाजू आहे, मागे दगड केवढे मोठे मोठे आहेत, दगड बापरे। तर मित्रांनो आता आपण मातंग हिल म्हणजे आपण ते ट्रेक करणार आहोत छोटीशी, आणि आम्ही लवकर चालू आहे। आता 5 वाजले असेल, 5 पण नाही वाजलेत तरी आम्ही लवकर आलो इथे, 4:30 झालेत आणि 6 पर्यंत बंद होतं म्हणून आम्ही लवकर आलो इथे। तर आता आपण ट्रेक करणार इथून, बघा आपल्या वरती काय काय बघायला भेटतं। मित्रांनो इथे वे टू हिल दिले आहे, सो तसं काय प्रॉब्लेम नाही, इथे तुम्हाला प्रॉपर असं इन्फॉर्मेशन दिलं की कुठून जायचं आहे आतमध्ये। इथे एक मंदिर आहे छोटं, तिथे नंदी आहे, तो पण तुटलेल्या अवस्थेत आहे। मित्रांनो बरोबर मातंग हिलच्या खालीच इथे असं एक स्टोनचे पेंडंट वगैरे मिळतात आणि स्टोनचा हत्ती पण आहे, सगळे स्टोनचे बनवलेले आहेत। हा आऊल आहे स्टोनचा, तर तुम्ही इथून घेऊ शकता काहीतरी वस्तू, तुम्हाला कोणाला द्यायची असेल, गिफ्ट करायची असेल किंवा तुम्हाला स्वतःला पाहिजे असेल तर। मित्रांनो हे दादा आहेत ना, हे जे कार्विंगचे क्लासेस घेतात, आपके पास अभी कितने 40 स्टूडेंट है और ये विलेज हॉस्पिट क्या पे ये विलेज है क्या? अच्छा, मे कार्विंग से क्लासेस घेतात आणि हे सप्लाय करतात या सगळ्या गोष्टी ये इकडच्या शॉप्स ना पण। तो ये मशीन्स में रहते या कुछ हैंडवर्क रहते पूरा, तो तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही इथे येऊन घेऊ शकता। शॉप मध्ये पण यहाँ पे शॉप में भी मिल जाते ना, ये मिल जाते, प्राइस ज़्यादा रहते हाँ, और अगर इनके डायरेक्ट इथून घेतलं तर इथे तुम्हाला थोडंसं स्वस्त मिळेल। ट्रेकिंगला सुरुवात केली आहे, स्टेप्स आहेत मस्त मोठे मोठे आहेत पण, आणि खालीच आम्ही ते थांबलेलो जरा, ते आम्हाला काय काय वस्तू बघायच्या होत्या गिफ्ट यासाठी, तर त्या होत्या तर बघू येताना घेऊ।
आणि पायऱ्या बघा, मोठे मोठे पायऱ्या, उंच उंच आहेत सगळ्या. इकडून खालून आल्यानंतर दोन रस्ते जातात, एक वरती जातो इकडे आणि इकडे जातो एक. तर इथे लिहिलं आहे वे टू हिल, तर आपल्याला ते फॉलो करायचं आहे. चलो आगे बढो, आज उत्कर्ष आपल्याला लीड करणार आहे ट्रेकिंगसाठी. आणि खूपच मोठे मोठे पायरे आहेत, जसा दम लागतो त्याच्यामुळे पटापट. नुसतं ट्रेकिंग असतं तर काय वाटलं नसतं, पण पायरे असते की जरा दम लागतो. बघूया आता वरती कोण आहे का, कोण. हो नाही, इव्हनिंगला येतील सनसेट बघायला लोक, पण लवकरच यायला लागेल खाली जर कोण नसेल तर. आणि त्यांनी सांगितलं की जास्त थांबू नका कुठे पण. आणि हा किडा बघा केवढा मोठा असतो. खूप मोठा असतो आणि याच्या हिशोबा मोठा होतो असं म्हणतात. हा पाऊस पडला की बाहेर येतो. याला छोटे छोटे पाय आहेत. या बाजूला विरूपक्ष टेम्पल दिसते, मागे रिव्हर पण दिसते तुंगभद्रा, आणि पूर्ण बाजार दिसतोय. हा हंपीचा पार्किंग एरिया दिसतोय, मस्त व्ह्यू आहे इथून. आणि सनसेट पण खूप मस्त दिसेल, पण आता सनसेटला खूप वेळ आहे, आम्ही खूप लवकर आलो आहे. खूप मोठे मोठे दगड ठेवलेत आजूबाजूला, ठेवलेत म्हणजे आहेत दगड खूप मोठे मोठे. आणि त्याच्यामधूनच चालत जायचं आहे आणि तिकडे जायचं वरती, तिथून भारी आहे मस्त एकदम. आणि इथे बघा आतमध्ये पण छोटे छोटे गुहा आहेत, इथून जरा खतरनाक वाटत आहे तो दगड बघा. तर मित्रांनो बघा असं जायचं आहे वरती, दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत, खतरनाक एकदम. एकदम भीती वाटते, मागे बघितलं की भीती वाटते एकदम. अरे उत्कर्ष तू इथून आलीस? अरे हे सोपं होतं. चला आणखीन वरती जायचं आहे, तिकडे पण सेम दगडच असे दगड आहेत. आणि कसं गुळगुळीत दगड आहे बघा, किती उंचावर आलो बघा आम्ही. का पुन्हा एकदा पायरे लागलेत. आणि या बघा, या पण असे आहेत एकदम. का अरे उतरू शकते आरामात, सरळ सरळ पाय ठेवायचा, खाली नको धरूस, खाली धरलंच की तुझा कॉन्फिडन्स जाणार. फायनली वरती आलो, हवा बघा. हे बघा कसं माकड बसलंय, काय खातो बाबू, नारळ खातोस? उत्कर्ष बाजलं होतं, जाऊ दे तिकडे, कारण नारळ खातो तो. आणि हवा बघा वरती, हो हो इकडून काय व्ह्यू दिसतोय तुंगभद्रा रिव्हरचा, पूर्ण व्ह्यू दिसतो तिथून तिथपर्यंत आणि त्या साईडला बाजूला. मित्रांनो वरती पाऊस सुद्धा खूप, आणि कसं कसं आम्ही खाली आलो आहे, एकदम डेंजर खतरनाक होतं, चप्पल वगैरे काढून खाली आलो आहे. हां आणि हंपीचा पाऊस पण अनुभवला, विजा विजा संपत होत्या खूप. आणि आम्ही तिघंच होत होतो, ती पण होते दादा. आम्हाला वाटतं पाऊस नसेल एवढा जोरात, पण खूपच जोरात दादा, विजा वगैरे खूप चमकल्या. आता हो कसं कसं आम्ही खाली आलो आहे, आणि आता परत आकाश एकदम ओपन व्हायला लागले, ढग सगळे जायला लागलेत. त्या बाजूला खूप पाऊस पडतो, त्या बाजूला सगळा पाऊस आता इथे गेला आहे, ह्या साईडला गेला आहे. इथे सगळं क्लिअर होतं आहे हळूहळू. आता खूप छान सनसेट बघायला मिळालं असं, एवढं क्लिअर वातावरण होतं. अचानक म्हणजे खूप अचानक, असं कळलं पण नाही की आता पाऊस येईल. आम्ही सनसेटसाठी टाईमलॅप्स लावला होता आणि पाऊस सुरू झाला, तर टाईमलॅप्स पण मी टाकला आहे, पण त्यात जास्त काही आलंच नाही आहे, म्हणजे मोमेंटच झालं ढगाचं, डायरेक्ट पाऊस सुरू झाला. तर डायरेक्ट खाली भेटूया, तुला काय बोलायचं आहे? हां आणि हां बोलायचं होतं, आम्हाला स्टोरी सांगायची होती या मातंग हिलबद्दल, पण ती आता मध्ये मी कुठेतरी सिनेमॅटिक टाकेन, त्याच्यामध्ये ती स्टोरी सांगेन तुम्हाला कशी काय. तोपर्यंत आम्ही खाली निघतो फटाफट आणि खाली पोचतो, कारण की इथे जास्त लेट थांबायचं नसतं रात्री, असं सांगितलं आम्हाला त्या हॉटेलवाल्याने. पण 6:00 आत या, आणि आता बरोबर 6:05 आहेत, 5 मिनटं राहिलेत, सो 6:00 आत खाली असं सांगितलं. हो जंगली जनावरं खूप आहेत वरती, खूप सारे प्राणी आहेत, कोल्हे वगैरे दगडांमध्ये राहतात त्या साईडला वगैरे, तर ते फिरतात.
तर म्हणून आम्ही लवकर आलो खाली. आता डायरेक्ट खालीच भेटूया. तर मित्रांनो, माता इनला गेलो आणि मस्त पावसाने स्वागत केलं आमचं आणि विजून विजून आम्ही खाली आलो कसं तरी. आता काही दाखवता आलं नाही, जास्त सनसेट वगैरे पण जास्त दाखवता आलं नाही, पण उद्या खूप सारे प्लॅन आहेत. म्हणजे पॅलेस म्हणजे पूर्ण राजवाड्याचा एरिया जो आहे तर त्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आम्हाला उद्या, आणि पाऊस नसला पाहिजे नाही तर वाट लागेल. हिप्पी आयलंड साईडला पण जायचं आहे बाईकने, तर बघू उद्याच्या दिवसात काय काय पॉसिबल होतं. आणि आता हा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर कमेंटमध्ये कळवा. आणि बाकीच्या पुढच्या व्हिडिओज पण बघा, हंपीच्या सगळ्या सिरीज बघा, खूप आवडतील तुम्हाला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि सनसेट बघायला नाही मिळाला तरी हंपीचा पाऊस बघायला मिळाला, पण हा पण एक्सपिरियन्स मस्त होता पावसाचा पण. आणि एक ट्रेक पण झाली, पावसाळी ट्रेक झाली आमची, पावसाळी ट्रेक झाली हंपीमध्ये. हंपीमध्ये चला, खूप रिस्की होता पण मजा आली. जायचं आता, बाय बाय करायचं. बाय 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 बाय. आपण आता आलो आहे हंपीच्या खाऊ गल्लीमध्ये आणि इथे मस्त आपण गरम गरम भजी ऑर्डर केली आहे. मस्तपैकी पाऊस पडला आहे आणि सिद्धेशला भजी खायची आहे. आम्ही भेळ ऑर्डर केलेली पण इथे वेगळीच भेळ दिसते, त्याच्यामुळे आम्ही आता मिरची भजी खाणार आहोत. बघूया आपण कशी लागते, दिसायला तरी मस्त दिसते. काय तुला भजी खायची? खायची. आणि काय चहा प्यायचा आहे? चहा पिऊया. चला आता आपण मस्त पैकी भजी खाऊया आणि चहा पिऊया. गरम गरम भजी, मिरची भजी खाऊन बघ कसे. हळूहळू खा, जरा वेळ लागेल थंड व्हायला, खूपच गरम आहे. कशी आहे? क्रिस्पी आहे. मस्त आहे. थांब मी पण येते.